आणि भाजपला ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी करत असेल तर ही गोष्ट बरोबर नाही। राष्ट्रवादीनं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला संपवण्याचं सत्र हातात घेतलेलं आहे असं चित्र पाहायला मिळतं। एका कुटुंबाला एकच तिकीट आणि नंतर नाना पटोलेंनी राजीनामा दिला तो सामोरून दिला। जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे। एकदम आम्ही स्पष्ट आहे की आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी भारतीय जनता पार्टीला थांबवण्यासाठी महाराष्ट्राच्या या सत्तेमध्ये सहभागी झालेल्या होत्या। सत्तेपेक्षा राज्य आणि देश महत्त्वाचं ही भूमिका सोनिया गांधींची नेहमी राहिलेली आहे आणि म्हणून सोनियाजींच्याबद्दलचं एक त्यागमूर्ती म्हणून सोनियाजीचा उल्लेख केला जातो। आणि त्यांनी हा विचार मांडल्यानंतर माननीय शरद पवार साहेबांनी असेल की उद्धव ठाकरे साहेबांनी असेल या दोघांनी ती भूमिका मान्य केली। आम्ही सरकारमध्ये सामील झालो पण त्या विचाराला संपवण्याचं काम समजा केलं जात असेल आणि भाजपला ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी करत असेल तर ही गोष्ट बरोबर नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चिंतन बैठकामध्ये चर्चा झाली। हायकमांडसमोर ही सगळी भूमिका आम्ही मांडली आणि थोड्याच दिवसात याच्यामध्ये योग्य निर्णय हायकमांड करेल। गेल्या 2.5 वर्षात राष्ट्रवादीनं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला संपवण्याचं सत्र हातात घेतलेलं आहे असं चित्र पाहायला मिळतं। सरकारमध्ये सुद्धा काँग्रेसच्या भागामध्ये काँग्रेसच्या आमदारांना असतील, नगरपालिका, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असेल, त्यांच्या सदस्यांनाही विकास निधी द्यायची नाही। ग्रामीण विकासमध्येही त्याच पद्धतीचं कृत्य चाललेलं आहे आणि काँग्रेसला कमजोर करण्याचं काम राष्ट्रवादीकडून सातत्यानं चाललेलं आहे। भिवंडी महानगरपालिकेमध्ये आमचे 19 महानगरपालिकेचे सदस्य सोबत घेऊन त्यांना राष्ट्रवादीमध्ये समावेश करण्याचं काम केलेलं होतं सिटिंग सदस्यांना। भंडारा गोंदियातलं तर आताचं ताजं होतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची भूमिका मी माननीय हायकमांडसमोर मांडलेली आहे। हायकमांड याच्यावरचा निर्णय करेल। आपण पाहिलं असेल की मी सुरुवातीलाच प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर मी सांगितलं की 60% आम्ही तरुणांना निवडणुकीमध्ये संधी देणार। काल वर्किंग कमिटीमध्ये काँग्रेसने निर्णय केला की 50% जागा ह्या तरुणांना देण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्याच्यामुळे दुसरा एक पाऊल त्यांनी टाकलं की एका कुटुंबाला एकच तिकीट अशा पद्धतीची जी भूमिका घेतली ती स्वागतार्ह आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू। एक बघा, नाना पटोलेची पार्श्वभूमी, नाना पटोले विचारासाठी आणि जनतेसाठी लढणारा, सत्तेसाठी लढणारा हा कार्यकर्ता नाही, हा देशाला माहिती आहे। त्याच्यामुळे माझ्या पार्श्वभूमीवरची जास्त चिंता करायची कोणाला गरज नाही। आणि नंतर नाना पटोलेंनी राजीनामा दिला तो सामोरून दिला, कुठेही सत्य त्यांच्याबरोबर राहून त्यांच्याशी गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी कधी केलं नाही। नाना पटोलेचा इतिहास एकदम स्पष्ट आहे। जे माझ्याबद्दल बोलतात त्यांची पार्श्वभूमी देशाला माहिती आहे।